नमस्कार कुक विथ मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मुळ्याची भाजी अगदी सोप्या पद्धतीने झटपट आणि चविष्ट कशी बनवायची ते दाखवणार आहे ह्या भाजीला येणारा एक विशिष्ट प्रकारचा वास आणि ह्या भाजीचा तिखटपणा ह्याच्यामुळे खर तर बऱ्याच जणांना ही मुळ्याची भाजी खायला आवडत नाही परंतु आज मी तुम्हाला ज्या ट्रिक्सने मुळ्याची भाजी तयार करून दाखवणार आहे त्या ट्रिक्सने जर तुम्ही मुळ्याची भाजी बनवाल तर ह्या भाजीच्या नावाने नाक मुरडणारे देखील ही भाजी अगदी मागून मागून आवडीने खातील नक्कीच ह्या भाजीची चव ही भाजी खाणारा व्यक्ती आयुष्यभर विसरू नाही शकणार ह्या तुम्ही दोनच्या ते चपात्या चा नक्कीच खाल खरोखर ह्या पद्धतीने तयार केलेली मुळ्याची भाजी चवीला फारच छान लागते ही भाजी तुम्ही टिफिन मध्ये देखील नेऊ शकता कारण ह्या ट्रिक्सने बनवलेल्या मुळ्याच्या भाजीचा उग्र आणि कडवट वास अजिबात येत नाही चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर इथे ह्या ठिकाणी मी ही अगदी कोवळी अशी मुळ्याची भाजी घेतलीय ही भाजी मी चिरण्या अगोदरच अगदी स्वच्छ धुवून घेतलीये कारण ह्या भाजीची जी मुळं आहेत ते जमिनीच्या आतमध्ये उगतात यांना जमिनीमधून उपटून काढल्यामुळे ह्यांना माती लागलेली असते तेव्हा सर्वात प्रथम ही भाजी चिरण्या अगोदरच पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आहे या भाजीची पानं आणि मुळा आपण सेपरेट करून घेणार आहोत या भाजी काड्या भाजीसाठी घ्यायच्या नाहीये या भाजीची फक्त पानच अशी तोडून घ्यायची आहे यानंतर हा जो मुळा आहे ह्याला हे पहा अशा पद्धतीने छोट्या छोट्या मुळ्या फुटल्याय यांना असं सुरीच्या साह्याने साळून काढायचं आहे तुम्हाला सुरीने जमत नसेल तर तुम्ही ह्या मुळ्या पिलरने साळून घ्यायच्या आहे तर हे पहा अशा पद्धतीने हा मुळा आपण साळून घेतलाय अशाच पद्धतीने उरलेली मुळ्याची भाजी देखील मी निवडून साफ करून घेणार आहे सर्वात अगोदर मी ही मुळ्याच्या भाजीची पानं अगदी बारीक चिरून घेणार आहे भाजी बनवण्यासाठी शक्यतो कोवळी मुळ्याची भाजीच घ्यायची आहे कारण निब्बर झालेली मुळ्याची भाजी, भाजी खाण्यासाठी चरबट आणि कचकच लागते जास्त निब्बर झालेल्या मुळ्याची पानं देखील काटेरी होतात तेव्हा भाजीसाठी शक्यतो अशी कोळी मुळ्याची भाजी घ्यायची आहे तर ह्या ठिकाणी साफ केलेले मुळे देखील आपण कट करणार आहोत ह्यांना मी असं गोलाकार आणि पातळ स्लाइसमध्ये कट करून घेणार आहे तुम्ही ह्याच्या तुमच्या आवडीप्रमाणे बारीक फोडी चिरून घेऊ शकता अशाच पद्धतीने मी बाकीचे मुळे देखील गोलाकार आणि पातळ स्लाइस मध्ये कट करून घेणार आहे तर हे पहा इथे मी सर्व मुळ्यांच्या अशा गोलाकार आणि पातळ स्लाइस कट करून घेतल्याय ह्या चिरलेल्या मुळ्याच्या स्लाइस देखील आपण ह्या चिरलेल्या पानांसोबत ताटामध्ये भरून घेऊया बऱ्याचदा ह्या भाजीला येणाऱ्या कडबट आणि उग्र वासामुळे ही भाजी खायला काही लोक नाकं का मुरडतात या भाजीला येणारा जो एक विशिष्ट प्रकारचा वास असतो त्यामुळे लोकांना ही भाजी आवडत असून देखील टिफिन मध्ये नाही ना तर ह्या भाजीचा उग्र वास घालवण्यासाठी ह्या भाजीमध्ये आपण हे अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत मीठ या भाजीला चांगलं चोळून चोळून घ्यायचं आहे मिठामुळे ह्या भाजीचा जो उग्र आणि कडवट वास असतो तो पूर्णपणे नष्ट होतो सोबतच मुळ्याचा तिखटपणा देखील मिठामुळे नाहीसा होतो मीठ भाजीला चांगल्या प्रकारे चोळून घेतल्यानंतर साधारण पाच मिनिट आपण ह्या भाजीला असंच मिठामध्ये भाजी मॉइश्चर जास्त प्रमाणात असल्या कारणाने भाजीला आपोआप पाणी सुटलंय आणि ही भाजी देखील पहिल्यापेक्षा नरम झालीये ही भाजी अशा पद्धतीने अगदी दाबून दाबून पिळून घ्यायची आहे या भाजीला मिठामुळे सुटलेलं जे पाणी आहे ते पूर्णपणे पिळून टाकायचं आहे या पाण्यासोबतच ह्या भाजीचा तिखटपणा उग्र आणि कडवट वास पूर्णपणे निघून जातो ही भाजी शिजत असताना किंवा मग भाजी शिजून झाल्यानंतर देखील ह्या भाजीला येणारा जो एक विशिष्ट प्रकारचा वास आहे तो येत नाही बस ही एक ट्रिक वापरली तर भाजीला उग्र आणि कडवट वास अजिबात येणार नाही तुम्हाला ही भाजी टिफिन मध्ये देखील न्यायला आवडेल तर हे पहा इथे या मध्ये आपण ही सर्व भाजी पिळून घेतली आहे मुळ्याची भाजी बनवण्यासाठी सर्वात प्रथम गॅसवर मी ह्या तेल घालून घेणार आहे हे तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं आणि थोडासा हिंग घालायचा आहे तेलामध्ये थोडासा हिंग घातला की ह्या भाजीचा जो उरला सुरला वास आहे तो देखील नष्ट होतो आणि ही भाजी देखील पचायला जड जात नाही जिरं मोहरी छान तडतडली की ह्याच्यामध्ये आपण ह्या दहा ते बारा ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया लसून मस्त असा हलकासा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे आपण हा लसून देखील लसनातील कच्चेपणा निघेपर्यंत आणि हलकासा सोनेरी होईपर्यंत परतून घेतलाय आता ह्याच्यामध्ये आपण ह्या चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेऊया ह्या मिरच्यांमधला कच्चेपणा हलकासा कमी होईपर्यंत ह्या मिरच्यांचे तुकडे तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचे आहे मिरच्या तेलात हलक्याशा परतून घेतल्या की ह्याच्यामध्ये मी हा एक मोठ्या साईजचा लांबट चिरलेला कांदा परतायला घालणार आहे फुल फ्लेमवर कांदा मस्त असा हलकासा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे आपला हा कांदा देखील हलकासा सोनेरी रंगावर परतून झालाय आता ह्याच्यामध्ये आपण ही पाव चमचा हळद घालून मिक्स करणार आहोत हळद एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतली की ह्याच्यामध्ये ही मुळ्याची भाजी घालायची आहे ही भाजी देखील कांद्यामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे यानंतर या चवीप्रमाणे छोटा अर्धा चमचा मीठ घालून इथे भाजीमध्ये मीठ थोडं बेतानेच आहे कारण ह्या भाजीला आपण ही भाजी चिरल्यानंतर मीठ चोळलं होतं त्यामुळे ह्या भाजीला ऑलरेडी भाजी मिठाचा भाजी थोडासा खारटपणा आलेला आहे तेव्हा तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ह्या भाजीमध्ये मीठ घालून घ्यायचं आहे ह्यानंतर ह्याच्यामध्ये मी हा भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालून घेणार आहे साधारण तीन चमचे शेंगदाण्याचा जाडसर कूट मी ह्याच्यामध्ये घालून घेतलाय ह्या दाण्याच्या जाडसर कुटामुळे आपली ही भाजी छान सुटसुटीत होते शिवाय ही भाजी दाण्याच्या कुटामुळे खाण्यासाठी चवीला देखील फारच छान लागते दाण्याचा कूट भाजीमध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे यानंतर ह्या भाजीवर झाकण ठेवून ही भाजी आपण लो फ्लेमवर अगदी पाच ते सात मिनिट शिजवणार आहोत मिठामुळे ही भाजी ऑलरेडी नरम झालेली होती तेव्हा ही भाजी शिजायला आता जास्त वेळ नाही लागणार तर हे पहा अगदी पाच ते सहा मिनिटातच आपली ही भाजी ह्या ठिकाणी शिजून तयार झालीय दाण्याचा जाडसर कूट घातल्यामुळे ही भाजी बघा कशी मस्त अशी सुटसुटीत झालीये या भाजीला रंग तर बघा काय जबरदस्त आलाय ह्या भाजीचा सुगंध देखील इथे फारच छान सुटलाय आता सर्वात शेवटी मी ह्याच्यामध्ये चमचे ओलं खोबरं घालून घेणार आहे ह्या ओल्या खोबऱ्यासोबतच तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालू शकता ते तुमच्या आवडीवर डिपेंड आहे ह्या ओल्या खोबऱ्यामुळे देखील ही भाजी चवीला फारच वेगळी आणि चविष्ट लागते खोबरं भाजीमध्ये मिक्स केल्यानंतर अगदी मिनिटभर ही भाजी परतून घ्यायची आहे इथे आपली ही मुळ्याची भाजी मस्त अशी झनझणीत आणि चविष्ट तयार झालीय फक्त दिसायलाच नव्हे तर चवीला देखील ही भाजी फारच छान लागते या भाजीसाठी वापरलेल्या ट्रिक्समुळे या भाजीचा उग्र किंवा कडवट वास अजिबात येत नाही उलट या भाजीचा सुगंध या ठिकाणी फारच छान सुटलाय ज्यांना मुळ्याची भाजी खायला आवडत नाही त्यांना अशा पद्धतीने मुळ्याची भाजी तयार करून खायला द्या बघा कसे अगदी आवडीने ते ही भाजी अगदी मागून मागून खातील आता अशी मुळ्याची भाजी तुम्ही देखील नेऊ शकता ही भाजी टेस्ट भाजी टेस्ट केल्यानंतर ज्यांना मुळ्याची खायला आवडत नाही त्यांना देखील ही, ही मुळ्याची भाजी आवडायला लागेल नेहमीच्या तुलनेत दोन किंवा तीन चपात्या ह्या भाजीसोबत तुम्ही नक्कीच जास्त खाल कारण खरोखर ही भाजी चवीला फारच अप्रतिम लागते ह्या भाजीची चव ही भाजी खाणारा व्यक्ती आयुष्यभर विसरू नाही शकणार तेव्हा तुम्ही देखील माझ्या या रेसिपी प्रमाणे मुळ्याची अशी झणझणीत आणि चविष्ट भाजी एकदा नक्की बनवून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपी तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर